तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये एक चकमक झाली आणि त्यांमध्ये 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आलं. मारले गेलेले दहशतवादी हे लष्कर ए तोयबाचे असून त्यांच्याकडून 3 AK-47 आणि मोठा दारुगोळा साठा जप्त करण्यात आला. पुलवामा जिल्ह्यातील काकापुरा भागामध्ये दहशतवाद्यांची हालचाली जवानांच्या लक्षात आल्या आणि या दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं असून या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय. माजिद मीर, शारिक अहमद आणि इर्शद अहमद अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत.